पप्पा तुम्ही बोलो लत आम्हाला हो बसा ना काय झालं काका टेंशन मध्ये दिसतंय नाही नाही टेंशन वगैरे काय नाही हो ऍक्च्युअली टेंशन आहे चालू आहे ना लंडनला काका रिलॅक्स तुम्ही काय कायमचे चाललात का लंडनला एखाद महिन्यात परत याल तुम्ही अगं त्याच एखाद्या महिन्याचं टेन्शन आलंय मला काय इतके दिवस तुम्हाला सगळ्यांना सोडून कधी राहिलो नाही ना पप्पा आम्ही पण तुम्हाला खूप मिस करू काय ना की आपलं घर आपली माणसं सोडून राहण्याचं दुःख काय असत हे मी आयुष्यात एकदा भोगलंय जाऊ दे पण ज्या गोष्टी आपल्या हातातून निसटल्यात त्याच्यावर चर्चा करण्यात काय अर्थ आहे मी तुम्हाला दोघींना इथे जे सांगायला बोलावलंय ते समजण्याइतक्या कदाचित तुम्ही मोठ्या नसाल पण आय थिंक इट इज टाइम ना आय टॉक टू यू बोला ना काका काय बोलायचंय तुम्हाला माझी तुम्हा दोघींना एक रिक्वेस्ट आहे मी जाताना हे घर जसं असेल ते तसंच असावं मी परत आल्यावर कळतंय तुम्हाला मी काय म्हणतोय ते हो काका गुड ऋतू तुझं आता लग्न आहे लग्नानंतर आयुष्यात बऱ्याच गोष्टी बदलतात खूप काही गोष्टी बदलतात आणि त्याला ऍडजस्ट होणं आपल्याला कठीण जात ऑफकोर्स तू आणि अमय आधीपासून एकमेकांना ओळखताय त्यामुळे आय एम शुअर तुला तो प्रॉब्लेम येणार नाही डोंट वरी काका या सगळ्यासाठी मनाची तयारी केली आहे मी गुड आणि केतकी की तू तू आत्ता ज्या वयात आहेस ना त्या वयात आजूबाजूचं सगळं जग अगदी सुंदर वाटत पण प्रत्येक वेळेला ते तसं असेलच असं नाही सो बी व्हेरी व्हेरी केअरफुल ओके तुम्हाला मी सांगितलंय ना पप्पा माझ्यामुळे तुम्हाला कधीच मान खाली घालावी लागणार नाही आय नो बर अनु मंजिरीची काळजी घ्या आणि एकमेकींची काळजी घ्या हे काय अरे तुमच्या रडताय कशाला तुम्ही मला असा सी ऑफ देणार आहात डोळ्यात पाणी आणून हा कमान स्माईल अरे ऋतू कमान दॅट्स इट दॅट्स इट हे तर की काय सिरियस नको आता
डोंट कॉल मी एवर अगेन. डू यू अंडरस्टैंड? प्लीज विशाल. शट अप. जस्ट शट अप. ओके. त्या दिवशी तुझ्या पार्टीत माझा जो अपमान झाला त्यानंतरही मी तुझ्याशी काही नातं ठेवेन असं वाटलं तुला? नो, नेव्हर. यापुढे मला त्रास देण्याचा प्रयत्न करू नकोस, कळलं? गुड बाय. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर देसाई साहेब, आज नाही भेटू शकणार मी तुम्हाला, आज मी जरा बिझी आहे. आपण एक काम करूया, पुढच्या आठवड्यातली एखादी अपॉइंटमेंट फिक्स करूया. या ओके. या थँक्यू. बाय. काय ग मंजिरी, अपॉइंटमेंट का कॅन्सल केलीस? भाऊजी कमाल करता तुम्ही, तुम्ही आज लंडनला निघणार आहात आणि मी काय अपॉइंटमेंट फिक्स करू? कमाल आहे. म्हणजे तुम्ही काय तुमची रुटीन कामं करणार नाही का, सोडून देणार? भाऊजी किती ठरवलं ना की आपण संयम ठेवायचा, इमोशनल व्हायचं नाही, आपापली कामं करत राहायचं, तर इमोशनल व्हायला होतच ना. नशीब तू हे बोललीस, हे जर मी बोलले असते ना तर लगेच हे म्हणाले असते मला, तू आणि इमोशनल होणार, जसं काही मला मनच नाहीये. आहा, क्या बात है. तुला सांगतो मंजिरी, हा हिचा असा मूड असताना की मी इतका खुश असतो, मला इतका आनंद मिळतो ना. आणि मंजिरी तू, तू ना कधी कधी त्या कुणालवर उगाचच रागवत असतेस, पण तेवढं सांभाळ, नाहीतर पुन्हा एक दिवस बॅग भरेल आणि मी जातो म्हणेल. हो भाऊजी, मी घेईन काळजी. अनु, ऍक्च्युली मला तुलाही काही सांगायचंय, पण कळत नाहीये की ही योग्य वेळ आहे की नाही. हो, जसे मला खूप घाबरूनच असता, पुणे ऐकलं तर खरंच वाटेल. तर म्हणजे काय, तुला घाबरतोच की? ऍक्च्युली अनु काय आहे ना, मुलांना जे समजवायचंय ते मी समजवलंय, पण मला तुलाही एक गोष्ट सांगायची. तू ना रागाच्या भरात कोणाला काहीही बोलतेस आणि मग समोरचा दुखावला जातो. कधी कधी दुरावला सुद्धा जातो. तेवढं फक्त सांभाळ, सगळ्या मुलांना सांभाळून घे आणि विशेषतः गौरीला तिला जप. तुम्ही आता इथला विचार करू नका, मी आहे ना. म्हणे तिला जाऊ. अविनाश, तुम्ही गेल्यावर मी जे करणार आहे त्याबद्दल मी आत्ताच तुमची माफी मागते, कारण माझ्यासाठी हीच खरी संधी आहे त्या गावंढळ मुलीला घराबाहेर काढण्याची, आणि ह्या कामात माझ्यासोबत असेल नीरजा. कमी वेळात भरभरून प्रेम दिलेल्या तुमच्या लाडका स्टार प्रभा वाहिनीवरचे व्हिडिओज बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रभा यूट्यूब चॅनलला.